सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा शहरामधील ऐतिहासिक अशा मंगळवार तळ्याच्या शेजारी एका खासगी बंगला बांधला गेला आहे। हा बंगला बांधताना कसल्याही स्वरूपाचे भान बाळगले गेले नाही। मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून रस्त्यामध्ये फक्त एक बोळ शिल्लक राहिलेले आहे। तसं पाहायला गेलं तर 11 मीटरचा रस्ता असणे हे गरजेचे होते, पण फक्त 6 मीटरचा रस्ता शिल्लक राहिलेला आहे। येथील बिल्डरने मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेले आहे। या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आज शिवसेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला गेला। यावेळी सचिन मोहिते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा, शहर संघटक प्रणव सावंत, उपशहर प्रमुख अमोल गोसावी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यांनी संबंधित ठिकाणची पाहणी केली आणि लवकरात लवकर संबंधित ठिकाणची संपूर्ण चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी देखील करण्यात आली। शहर प्रमुख सातारा अमोल गोसावी, शिवसेना। आम्ही 6 महिन्यापूर्वी मंगळवार तळे येथे एक आंदोलन केलं होतं। तेथील फडके बिल्डर्स आहेत की त्यांनी तिथं जे काम केलेलं आहे त्याचं अतिक्रमण किंवा इथं सोनीच्या गिरणीच्या इथलं एक अतिक्रमण आहे, बुकील डॉक्टरांचं आहे, या पद्धतीने आम्ही आंदोलन करून नगरपालिकेमध्ये अर्ज दिलेले होते। माहितीच्या अधिकारात आम्ही अर्ज टाकलेले होते, त्याच्यानुसार त्यांनी आम्हाला जी काही मापं दिलेली आहेत त्याप्रमाणे आज आम्ही इथं मोजमाप घेतलेली आहेत, पण कोणतीही मापं त्यात जुळत नाही आहेत किंवा रस्तेच त्यात ॲक्च्युली राहिलेले नाही आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ह्या गोष्टींसाठी पूर्णपणे नगरपालिकेचे सर्व सहकारी किंवा अधिकारी हे त्याला कारणीभूत आहेत, कारण त्यांनी ह्या अनलिगल परमिशन्स दिलेले आहेत, तर त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। सरासरी 2 महिन्यापूर्वी आम्ही मंगळवार तळ्यावर रस्ता रोको केलेलं। आज बिल्डरांचे एवढे अतिक्रमण साताऱ्यात आहेत की म्हणजे काय सांगायची सोय नाही। साधा भाजीवाला एखादा जर भाजी विकत बसला रोडवर तर त्याचं अतिक्रमण तुम्ही लगेच काढता, मग ह्या बिल्डरचं का काढत नाही? सोडलेले आम्ही आत्ता स्वतः मापं घेतली टेपनं, तर त्या जेवढी नियमानं हे पाहिजेत मापं, तर त्या नियमाप्रमाणे ती मापं तिथं नाही आहेत आणि बिल्डरांचं अतिक्रमण आम्हाला दिसून येतं। हे तुमच्या माध्यमातून तुम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून दिलं पाहिजे। मी सचिन मोहिते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा। आज माझ्याबरोबर सातारा शहराचे शहर संघटक प्रणव सावंत आहेत, उपतालुका उपशहर प्रमुख अमोल गोसावी आहेत आणि शिवसेनेचे बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सरासरी 2 महिन्यापूर्वी आम्ही सातारा नगरपालिकेला काही तक्रार अर्ज दिले होते आणि काही माहिती अधिकारातले अर्ज दिले होते। विषय असा होता की सातारा शहरातील ऐतिहासिक अशा मंगळवार तळ्याच्या शेजारी एका खाजगी बिल्डरनं त्याचा बंगला बांधलेला आहे। मोठ्या स्वरूपातला हा बंगला आहे आणि हा बंगला बांधताना कसल्याही पद्धतीच्या नियमावलीचं भान त्या ठिकाणी ठेवलं गेलं नाही आणि त्या बिल्डरनं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्त्यात अक्षरशः बोळ शिल्लक राहिलेला आहे। त्या ठिकाणी आजूबाजूच्या रस्त्याची जर मापं घेतली मंगळवार तळ्यावरती, ऐतिहासिक मंगळवार तळ्यावरती, तर आजूबाजूच्या रस्त्याचं माप हे 9 मीटर आहे आणि मूळ रस्ताच जागेवरती त्या बिल्डरच्या बंगल्याच्या शेजारी 4 ते 4.5 मीटरचाच रस्ता शिल्लक राहिलेला आहे। एवढी वाईट अवस्था त्या तळ्यावरती अतिक्रमणाची झालेली आहे। दुसरा प्रकार, आज सोन्याच्या गिरणीच्या चौकामध्ये आपण बघतात आमच्या मागचीच बिल्डिंग आपल्याला दिसत आहे, या ठिकाणची रस्त्याची मापं 9 मीटर आहेत। पूर्व बाजूकडचा रस्ता असू दे किंवा हा मागे जाणारा रस्ता असू दे, दोन्ही बाजूच्या रस्त्याची रुंदी ही 9 मीटर आहे, म्हणजे 9 मीटर रस्ता सोडून सेटबॅक 2 मीटरचा आहे, म्हणजे 11 मीटर इथं जागा शिल्लक असायला पाहिजे। तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल की फक्त 6 मीटर रस्ता शिल्लक राहिला आहे, सेटबॅक कुठे गेला तेही कळत नाही आहे, तो कोणी खाल्ला तेही कळत नाही आहे आणि त्याच्यावरती का कारवाई होत नाही हेही आम्हाला कळत नाही आहे। म्हणजे जिथं 11 मीटर अंतर रस्त्यावरती शिल्लक असायला पाहिजे होतं, भविष्याच्या दृष्टिकोनातून हे प्रोव्हिजन असतं आहे, तर 11 मीटर राहू देत तर मूळ रस्ताच फक्त 6 मीटरचा शिल्लक राहिलेला आहे। या गोष्टी का होत आहेत याच्या विरोधात शिवसेनेनं वारंवार आवाज उठवून देखील सातारा नगरपालिकेतलं प्रशासन अगदी झोपेचं सोंग घेऊन पडलेलं आहे, यांना जागं करणं अवघड झालेलं आहे। त्या पद्धतीतच तिसरं एक बिल्डरचं सुद्धा उदाहरण आम्ही तुमच्यासमोर सांगितलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर बोकील म्हणून आहेत, त्यांच्या घराचं जे काम त्यांनी केलेलं आहे ते नगरपालिकेनं माहिती अधिकारात आम्हाला असं सांगितलं की अंतर्गत भागात केलेलं आहे। अंतर्गत भागात केलेलं काम, रोडच्या दिशेला 8 मीटर रुंदीचं म्हणजे 25 फूट रुंदीचा बंगला, जवळजवळ 2500 ते 3000 स्क्वेअर फीटाचं बांधकाम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, यांनासुद्धा नगरपालिकेचे अधिकारी पाठीशी घालत आहेत।
मला एकच सांगायचं आहे की नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी भस्म्या रोग झालेला आहे का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अरे खाता किती खाता, भविष्यात येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. नुसते अधिकारी ह्याच गुंतलेले आहेत का, बिल्डर लॉबीज गुंतलेले आहे का, काय याच्या मागे विद्यमान इथले नगरसेवक, या भागातले जे काही नगरसेवकांचे नेते मंडळी आहेत, हे सगळे लोक यांना पाठीशी घालतायत का, असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शिवसेना गप्प बसणार नाही. माहिती अधिकारात आम्ही सगळी माहिती जमा केलेली आहे. आमच्याकडे पूर्ण पुराव्यांची सर्व स्थिती आहे. आम्ही आता सध्याला नगर